बालमित्रांनो, आपल्याला पाऊस, पावसाची गाणी आणि त्यामध्येच पावसात उड्या मारायला म्हटलं की खूप मज्जा येते, हो की नाही? तसेच आज आपण येतात तिसरी वर्गाच्या बालभारतीमधील पडघमवरती टिपरी पडली अशाच आशयाची ही कविता अभ्यासणार आहोत. पहा, जणू काही पाऊस असा पडतोय की पडघमवरती टिपरीच पडली. पडघम म्हणजे काय? एक चर्मवाद्य आहे. या कौलारावर एवढे मोठे मोठे थेंब पडतायत की त्याचा आवाज तडतड 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 असा होतोय. आणि बापरे, ढगामध्ये तर अशी काही वीज चमकते, कडकड 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 असा आवाज करत ही थेंबासोबतच वीज जमिनीवरती जणू काही येते असं वाटतंय. आणि हे पावसाचे थेंब जेव्हा या जमिनीवर पडतात ना, त्यावेळेस आपण सुद्धा ते अनुभव घेतलेले आहेत की थेंब पडल्यानंतर बाजूला त्याच्या वलय निर्माण होतं, तरंग निर्माण होतं आणि जणू काही असं वाटतं की या पावसाबरोबर आपलं अंगण सुद्धा नाचू लागलं, अंगणाला सुद्धा आनंद झाला. आणि मग पावसाच्या धारा सर जमिनीवर येतात, मध्येच गार वारा सुटतो आणि या निसर्गामधील झाडे झुडपे, पाने फुले, वेली त्यांना पावसामध्ये जणू काही या पाऊसधारा झेलून ती पाने सळसळून जातात. आणि असं काही वाटतं की या धरतीच्या, धरती म्हणजे काय? जमीन. या जमिनीच्या रोमारोमातून, रंध्रारंध्रातून जणू काही या पावसाचं संगीतच जुळून आले. पहा, प्रत्यक्ष अनुभव या पावसाचा आपण या कवितेमधूनच घेऊया ना. ऐकूयात. अतिशय सहज सोप्या सुंदर चालीवर पडघमवरती टिपरी पडली. पुन्हा पुन्हा ऐकून तुम्ही देखील ती म्हणायची बरं का? पडघमवरती टिपरी पडली, तडम तड तड तडम, कौलारावर थेंबट पोरे, तडम तड तड तडम, म्हातारी हरभरे भरडते डगात गड गड गडम, थेंबासोबत वीज कोसळे कडम कड कड कडम, थेंबा भवती जलात उठती तरंग थर थर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग, पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले झुळून, संगीत आले झुळून, संगीत आले झुळून. पहा, राजा ढाले यांची ही अतिशय सुंदर आणि निसर्गमय ही कविता आपण पुन्हा पुन्हा ऐकून या चालीवर म्हणणार आहात.